नाउ तर त्याच्यामध्ये दोन एक पॉइंट राहिले आपल्या ठिकाणी, एक इंटरसेक्टिंग लाइन राहिली आणि पॅरल लाइन राहिली, अशा दोन डेफिनेशन राहिले. त्यानंतर मग आपण पेयर्स ऑफ अँगल्सच्या ठिकाणी सुरुवात करता येते, तयार होणाऱ्या त्यांच्यामध्ये तयार होणाऱ्या जोड्या. तर नाव असल्याचा पॉइंट घेऊन आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन याला आपण छेदणाऱ्या रेषा म्हणतो. काय म्हणतो ठीक आहे, छेदणाऱ्या रेषा. तर जेव्हा दोन रेषा एकमेकाला जर इंटरसेक्ट करत असतील इन सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये असणाऱ्या दोन रेषा काय करत असतील ठिकाणी इंटरसेक्टिंग इन कॉमन पॉइंट, देन वी से टू बी दॅट लाईन्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग टू इच अदर. ओके, त्यांना छेदणाऱ्या रेषा असे म्हणतात. ओके, इफ टू लाईन इन सेम प्लेन अँड दे इंटरसेक्ट इंटरसेक्ट टू इच अदर इंटरसेक्ट टू इच अदर then we say to be that lines are called intersecting line. तर एकमेकांना छेदणारे रेषा असे म्हणतात. ओके, दोन रेषा एकाच प्रतलात असतील आणि त्या एकमेकांना छेदत असतील तर त्यांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात. तर आपण दीर्घकालीन समजा सेम प्लेन लाइन एल एंड लाइन एम इंटरसेक्ट टू इच अदर एट पॉइंट टी. म्हणजे रेषा एल आणि रेषा एम काय करतात ठिकाणी, कोणत्या पॉइंटमध्ये छेदत आहेत, टी या बिंदूमध्ये छेदत आहेत. म्हणजे हा त्यांना जे काही छेदन बिंदू आहे त्याला इंटरसेक्शन पॉइंट म्हणतात त्या दोन रेषेचा. ओके, ज्या दोन रेषेचे त्यांना कॉमन पॉइंट पण म्हणतात त्या दोन रेषेचा, कारण का त्या दोन रेषे एकमेकाला काय करून या ठिकाणी छेदून गेलेले आहेत. ओके, तर अशा प्रकारे ठिकाणी आपला थोडक्यात स्टडी करता येतात. त्यानंतर जर अशा रेषा जर छेदल्या तर काय तयार होतं इथं, समजा या दोन रेषा छेदल्या तर ए बी सी डी पी नाव दिलं आपण समजा ना, म्हणजे जर लाईन ए बी आय आणि लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट पी असं गेलं गेलं तर एकूण किती अँगल तयार होतो इथं, चार अँगल तयार होईल. बरोबर आहे ना, इथे एक आहे,
एक दोन तीन चार ओके। तर जे एंगल्स एकमेकाच्या विरोधामध्ये असतात म्हणजे एकच्या विरोधामध्ये तीन आहे बरोबर आहे ना, त्यानंतर चारच्या विरोधामध्ये दोन आहे ओके। तर ते एकमेकाची कॉम्प्लीट असतात म्हणजे एकाच मापाचे असतात, समान मापाचे असतात। समजा जर याचं माप आपण 120 घेतलं तर याचं माप सुद्धा किती ठिकाणी 120 ओके। आता याचं 120 म्हणजे लिनियर पेयर नुसार चार उत्याचा आणि माप किती ठिकाणी मग 60 सेला, तर याचं पण काय ठिकाणी 60 सेला ओके। म्हणजे असे जे यांना एकमेकाचे वर्टिकली अपोजिट अँगल म्हणतात कोण कोण, नंबर एक आपण लिहूया पेयर्स ऑफ वर्टिकली अपोजिट अँगल, परस्पर विरुद्ध कोण, परस्पर विरुद्ध कोण कोणते कोणते येतो, नंबर एक अँगल ए बी डी, नंतर अँड अँगल एपीडी च्या वरती कोण आहे सी बी ओके, सी बी बी हा एकमेकाच्या विरोधात आहे। आणि दुसरा पेयर अँगल ए पी सी ओके, इथला ए पी सी अँड दुसरा अँगल डी पी बी ओके। तर हे अँगल एकमेकाचे काय असतात, कॉन्ग्रट असतात, त्याचे काय पेयर तयार झालेत हे म्हणजे वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रट टू इच अदर असं वाक्य आपल्याला लिहिता येते ओके। वर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रट टू इच अदर, म्हणून देयरफॉर एकमेकासाठी एकरूप असतात। अँगल ए पी डी च जोड माप असेल कॉन्ग्रट इज इक्वल टू अँगल सी पी बी, त्यानंतर अँगल ए पी सी कॉन्ग्रट अँगल डी पी बी ओके, अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला तयार करता येते। तर हे थोडक्यात आपण वर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊन संपवलेली आहे। नाउ लर्न दॅट अबाउट द पॅरलल्स ओके, समांतर रेषा कशा असतात हे आपण थोडक्यात माहिती करून घेऊया ओके। पॅरलल लाईन्स फक्त समांतर रेषा आपल्या ठिकाणी पाहायचा आहे। तर आता ज्याप्रमाणे पाहिलं जर दोन रेषा एका प्रतलामध्ये असतील तर ते इंटरसेक्ट झाल्या तर त्यांना काय म्हणायचं ठिकाणी छेदणारी रेषा म्हणतो आपण ओके। जर दोन रेषा एकाच प्रतलात असतील काय असतील ठिकाणी, दोन रेषा एकाच प्रतलात असतील मात्र ते एकमेकांना जर छेदत नसतील तर एकमेकाला छेदत नसतील तर काय म्हणायचं त्यांना मग इफ टू लाईन इन सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर देन दैट लाइन्स आर कॉल्ड पॅरलल लाइन टू इच अदर। जर दोन रेषा एकाच प्रतलात असतील मात्र ते एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना काय म्हणायचं ठिकाणी समांतर रेषा असं ठिकाणी आपण म्हणू शकतो ओके। इफ टू लाइन्स इन सेम प्लेन बट do not intersect to each other then that lines are called
पैरेलल लाइन, तो त्या रेषेला काय म्हणायचं ठिकाणी आपला मग पैरेलल लाइन समांतर रेषा ठिकाणी आपण म्हणू शकतो। जर दोन रेषा एकाच प्रतलात असतील परंतु त्या एकमेकींना छेदत नसतील तर त्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। ओके, तर पॅरलल दाखवण्यासाठी एक सिम्बॉल पण वापरतात, आपल्याकडे सिम्बॉल पण आहे पॅरलल दाखवण्यासाठी, दोन व्हर्टिकल लाईन्स अशा प्रकारचं आला काय वाचून त्याच्या ठिकाणी पॅरलल काय म्हणायचं त्या ठिकाणी पॅरलल म्हणजे समांतर। समांतर समजा दोन रेषा तर पॅरलल लाईन समांतर रेषा ठिकाणी आपलं जर पाहिले आपण कशा प्रकारच्या ठिकाणी समजा एक पहिली रेषा ठिकाणी एल आणि दुसरी रेषा काढली एम, समजा या दोन रेषा समांतर आहेत तर यांचं वाचन कसं करायचं ओके, यांची रेडिंग कशी करायची, लाईन एल पॅरलसाठी काय करणार आपण ठिकाणी सिम्बॉल देणार ओके, शब्द नाही वापरायचा सिम्बॉल द्यायचा दोन व्हर्टिकल करून ओके, लाईन एम ओके, म्हणजेच या ठिकाणी रेषा एल समांतर रेषा एम असे या ठिकाणी आपला समांतर रेषेचं वाचन करता येतं, म्हणजे याच्यातलं जे काही अंतर आहे ते ठरवावे, म्हणजे दोन रेषा एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही ते म्हणजे असं आपण काय थोडक्यात पाहत आहे। तर हे समांतर रेषा झाल्या की समांतर रेषा कशा असतात नेमकं त्याचं वाचन कसं करतात त्याला लिहितात कसं ओके, याचं व्हर्टिकल कॉलम काय किंवा एखाद्या जरी असेल तरी नाव घेतलं तरी चालते समांतर रेषेचं वाचन करत असताना। समजा दोन दोन नाव घेऊन जरी आपण केलो तरी चालते ए बी सी डी ओके, तर याला पण डिग्री आपला असं लिहिता येते लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी ओके, म्हणजेच काय ठिकाणी रेषा ए बी समांतर रेषा सी डी अशा प्रकारचं याचं वाचन करता येते। तर आपण आज दोन गोष्टी पाहिल्या, एक इंटरसेक्टिंग लाईन आणि दुसऱ्या ठिकाणी पॅरलल लाईन। तर उद्या आपण एक ट्रान्सवर्सल आणि दोन रेषा जे ट्रान्सवर्सल जेव्हा आपण काढतो दोन रेषेवरती तर त्यावर तयार होणाऱ्या पेयर्स ऑफ अँगल्स ज्या कोणाच्या जोड्या आहेत ते कशा प्रकारच्या ठिकाणी तयार होतात आणि त्यांना कोणते कोणते नाव आहेत याच्याबद्दलच्या आपण थोडक्यात माहिती उद्याच्या तासकीमध्ये या ठिकाणी घेऊया ओके, धन्यवाद।